कर्नाटक चे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊत यांनी शिंदे गटाला चांगलंच फैलावर घेतलं। स्वाभिमानाचं कारण देश शिवसेना सोडली मग आता तुमचा स्वाभिमान कुठे पेंट खातोय अशी सनसनी टीका राऊतांनी केली। शेजारी राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि तुम्ही शंडासारखे गुडघ्यावर बसला आहात। गुजरात न प्रकल्प न्यायची आणि कर्नाटक न महाराष्ट्राचे लचके तोडायची भाषा करायची हा भाजपचा कट तर नाही ना अशी शंका ही त्यांनी व्यक्त केली आहे। परंतु काय ते तुमचे कोणते 40 आमदारांचा जो गट आहे ना स्वाभिमानी महाराष्ट्राचा स्वाभिमानासाठी आम्ही काहीतरी शिवसेनेतून बाहेर पडलो कुठे गेलाय तुमचा स्वाभिमान कुठे शेण खातोय कुठे पेंट खातोय तुमचा स्वाभिमान। एक मुख्यमंत्री बाजूच्या राज्यातला आमची गाव खेचून घ्यायचा प्रयत्न करतोय एक राज्य आमचे उद्योग खेचून घ्यायचा प्रयत्न करतोय शंडासारखे बसलात तुम्ही। कोणी आमचे उद्योग पळवताय कोणी आमचे जमिनी गाव पळवताय आणि त्याच्यावर ठामपणे भूमिका घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उभे नाहीयेत। फक्त हे शक्य नाही एकही गाव जाणार नाही असं बोलून चालत नाही। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातलेला आहे आम्हाला लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राचं राज्य करताना। आतापर्यंत कोणत्याही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची अशी हिम्मत झाली नव्हती ते मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि तुम्हीही भाजपचे राज्यकर्ते आहात हे जरा लक्षात घ्या। म्हणजे असं आतून काय संगनमत चाललंय का की गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने महाराष्ट्राची गावं तालुके जिल्हे पळवायचे। बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगलाय आम्ही भोगू पण कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय समजा महाराष्ट्राकडे वाकडान जर पाहाल तर याद राखा ही तुमचे बकबक बंद करा हे घेऊ आणि ते घेऊ। आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत आणि आमचं सरकार जरी गुडघ्यावर बसलं असलं सिलेंडर वर करून तरी शिवसेना ही स्वाभिमानाने उभी आहे या महाराष्ट्रात।